अखिल भारतीय अग्रिमोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे तरुण तडफदार लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय रामसेठ ठाकूर साहेब, या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती आदरणीय वसंतराव डावखरे साहेब, या नगरीच्या महापौर आदरणीय कल्याणी पाटील मॅडम, उपमहापौर राहुल दामलेजी, माझे सहकारी आमदार रवींद्रजी चव्हाण, गणपतसाहेब गायकवाड, नरेंद्रजी पवार, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींना, एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा होतो आहे. त्याबद्दल आग्री फोरमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्यांचे संस्थापक आदरणीय गुलाब वजे साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून या ठिकाणी मी 12व्या महोत्सवानिमित्तानं या कल्याण ग्रामीण आणि कल्याण विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत, त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आता ह्या ठिकाणी अभिनंदन करत असताना, स्वागत करत असताना काही थोडं आज माझ्या विभागामध्येच मुख्यमंत्री साहेब आले तर ह्या ठिकाणी थोडं बोलणं गरजेचं आहे. तर मला वाटतं ह्या ठिकाणी महत्वाचे 5-6 मुद्दे मुख्यमंत्री साहेब आपल्यासमोर मांडत आहे. त्या महाराष्ट्रामधला मुंबईमधला आगरी आणि कोळी समाज नेस्तानभूत झालेला आहे, आपण हे पाहिलेलं आहे. आता नवे मुंबईमधला सुद्धा आगरी समाज कुठेतरी त्या ठिकाणी टिकण्याचं काम त्या ठिकाणी रामसेठ ठाकूर आणि इतर मंडळी त्या ठिकाणी करतायत. म्हणजे या मागे ते असेल आमचा आगरी कोळी समाज टिकावा या माध्यमातून गेले 12 वर्ष या फोरमच्या माध्यमातून आगरी समाजाची घोडदौड चालू आहे आणि ती सुरू आहे. त्या माध्यमातून या भागामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वगळण्यात आलेली जी 27 गाव आहे त्यांचा गेल्या अनेक वर्षापासून विकास आराखडा जो थांबलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला मी निवेदनामध्ये दिलेला आहे. आम्हाला माझ्या भूमिपुत्रा या ठिकाणी छोटस घर सुद्धा बांधता येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु टाउनशिपच्या माध्यमातून जे मोठमोठे व्यावसायिक बिल्डर आले त्यांच्या मात्र 100-100, 500-500, 1000-1000 एकरच्या टाउनशिपला परवानगी मिळते, परंतु माझ्या शेतकऱ्या भूमिपुत्राला या ठिकाणी साधं घर बांधता येत नाही. याचा छडा लावण्यासाठी मुख्यमंत्री महोदय मी या ठिकाणी आपल्याला आदरानं या भूमिपुत्राच्या माध्यमाने आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय तर आपण तो विकास आराखडा त्वरित आठवड्याभरामध्ये, कारण MMRDC च्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या झालेल्या आहेत, फक्त मुख्यमंत्री महोदय आपली सही त्या ठिकाणी झाली तर मला खात्री या भूमिपुत्रांचा प्रश्न निकाली निघू शकतो. मुख्यमंत्री महोदय, दुसरी माझी मागणी आपल्यासमोर, कल्याण ग्रामीण परिसरामध्ये आगरी भवनाकरता त्या ठिकाणी आम्हाला भूखंड मिळावा. मी सिडकोचा डायरेक्टर असताना नेरुळमध्ये आणि पनवेल विभागामध्ये अशा प्रकारची मागणी आगरी समाजाने केल्यानंतर त्या ठिकाणी तत्पूर्वीचे मुख्यमंत्री आदरणीय आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांची आज या ठिकाणी कीर्ती आहे, आदरणीय विलासरावजी देशमुख यांनी तत्काळ आम्हाला त्या ठिकाणी भूखंड आणि 5 कोटी रुपये दिले होते. मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे का विकास आराखडा जेव्हा मंजूर येईल त्यातली 5 हेक्टर जमीन या अग्री फोरमच्या माध्यमातून आम्हाला या अग्री भवनासाठी मिळावी आणि या MSRDC च्या माध्यमातून आम्हाला 5 कोटी रुपये सुद्धा या भवनासाठी मिळावे अशा प्रकारची आग्रहाची आपल्याकडे मागणी करतो. मुख्यमंत्री महोदय, आणखी एक माझ्या ठिकाणी आपल्यासमोर मागणी आहे. सिडकोच्या माध्यमातून आम्ही सिडको येथून मेट्रोची लाईन आम्ही तळोजा ते पनवेल या ठिकाणी सुरू केलेली आहे. ती तळोजा इथे आलेली सिडकोची मेट्रो लाईन MMRDC च्या माध्यमातून कल्याण फाटे मार्गे डोंबिवली आणि डोंबिवली मार्गे कल्याणला जर दिली तर माझ्या या नागरिकांना फार मोठा उपयोग, त्या ठिकाणी प्रवासी म्हणून
जो उद्योग म्हणून शाळकरण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो म्हणून ही मेट्रो रेल्वे एमएमआरडीच्या माध्यमातून आपण तळव जाते कल्याण फाटा ते डोंबिवली आणि डोंबिवली ते कल्याण अशा प्रकारचं जर आपण त्या ठिकाणी ही मागणी मंजूर केली तर माझ्या या भागातील सर्व नागरिकांना न्याय मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी ती मागणी करतोय. दुसरं एक डोंबिवली औद्योगिक वसाहतमध्ये फार मोठ्यामध्ये प्रदूषण आणि डम्पिंगचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या निवेदनामध्ये मुख्यमंत्री महोदया मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो या ठिकाणी अनेक जे कारखाने आणि एमएमडीसीच्या माध्यमातून उभे आहेत ते बेकायदेशीर या ठिकाणी रसायनच्या माध्यमातून अनेक वेळा या ठिकाणी रंगीत पाऊस पडल्याचं प्रकरण आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल. ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्वरित तो प्रश्न हाताळावा आणि आमच्या ग्रामीण भागातला एक महत्वाचा प्रश्न जो आहे कल्याण महापालिका ठाणे महापालिका आणि ग्रामीण भाग जो डम्पिंग ग्राउंड आम्हाला स्वतंत्र त्याची व्यवस्था नाही आहे म्हणून तळोजा येथे आम्ही एमएमआरडीच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेला 25 एकर कल्याण महापालिकेला 25 एकर आणि या दोन्ही महानगरपालिका ग्रामीण भागाचा ना एमआरडीसीचा जो कचरा आहे तो कचरा त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यासंबंधीचा हा निर्णय आपण त्वरित हा एक खातं सुद्धा आपल्याकडे आहे त्यामुळे हे निर्णय आपण त्वरित घ्यावं अशा प्रकारचे एक मी आपल्याकडे विनंती करतो. जाता एक शेवटचा प्रश्न माझा या ठिकाणी सांगू इच्छितो जो कल्याण आणि मुंबईला आपण क्लस्टर योजनाची सुरू केलेली आहे त्या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून त्या लोकांना फार मोठा म्हणे दिलासा मिळणार आहे. परंतु या कल्याण महापालिका आणि या ग्रामीण भागाला क्लस्टर योजनेचा फायदा त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी केलेला नव्हता तो सुद्धा आपण निर्णय त्वरित कल्याण महापालिका आणि या उर्वरित भागासाठी क्लस्टरच्या माध्यमातून तो निर्णय घ्यावा जेणेकरून आमच्या या ठिकाणी जे अनेक वर्षापासूनची जी घर धोकादायक आहे त्या घरांना न्याय मिळण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला तर मला खात्री आहे आमच्या सर्वसामान्य माणसांना गोर गरिबाला ही घरं मिळतील आणि आपल्या माध्यमातून हा निर्णय होईल अशा प्रकारची आपल्याकडनं विनंती करतो. मला या ठिकाणी अग्री फोरमच्या माध्यमातून बोलायला संधी दिली त्याबद्दल मनापासून आपलं सर्वांचं धन्यवाद. मी या ठिकाणी आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सुभाषजी भोईर. सीएम साहेबांना लवकर जायचंय त्यामुळे मी मान्यवरांची क्षमा मागून त्यांना असं सांगते की बोलताना फक्त सन्माननीय व्यासपीठ म्हणून शुभेच्छा द्याव्यात कार्यक्रमाला.